नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा हार्दिक स्वागत तर मित्रांनो अमरावती छत्रपती संभाजीनगर नाशिक नागपूर कराड पुणे आणि वाशी या ठिकाणी जवळपास एक हजार नऊशे पदांकरता विद्युत सहाय्यक पारेषण कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरती आहे तीन वर्षांकरता परंतु जर तुमचा रिस्पॉन्स जर चांगला असेल तर तुम्हाला कायम केल्याची हमी देखील यामध्ये सांगण्यात आले आहे तर अशा प्रकारे संदर्भात डिटेल माहिती घेऊया तर यामध्ये पदे शैक्षणिक पत्रता आणि ऑनलाईन फी या संदर्भात सविस्तर माहिती घेऊया तर या कॅटेगरीनुसार महिलांना रिझर्वेशन आपण पाहूया एकूण पाचशे पन्नास पदे आहेत एस सी एस सीसाठी एकोणसाठ जागा त्यानंतर एस टी कॅटेगरी एकेचाळीस बी जे ए कॅटेगरी पंधरा जागा त्यानंतर एन टी बी नऊ जागा एन टी सी सतरा जागा एन टी डी सात जागा त्यानंतर एसबीसी कॅटेगरी करता बारा जागा सीसाठी एकशे बारा जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच ई साठी छप्पन्न जागा ओपन कॅटेगरी दोनशे बावीस जागा असे पाचशे पन्नास जागा आहेत तर यानंतर माझी सैनिक करता पंधरा टक्के जागा आहेत यामध्ये एस सी कॅटेगरी पंचवीस एस टी कॅटेगरी सतरा त्यानंतर एन टी सी कॅटेगरी करता चार जागा एन टी डी करता एक जागा ओबीसी साठी सेहेचाळीस जागा त्यानंतर ईडब्ल्यू एस साठी सत्तावीस जागा त्यानंतर ओपन कॅटेगरीसाठी एकशे दोन जागा अशा दोनशे बावीस जागा माजी सैनिक अंतर्गत प्रत्येक कॅटेगरीनुसार आहेत त्यानंतर प्रकल्पग्रस्त सर्वच कॅटेगरी करता पाच टक्के जागा एस सी कॅटेगरी तीन जागा एस टी कॅटेगरी दोन जागा त्यानंतर एन टी सी कॅटेगरी तीन जागा एन टी डी कॅटेगरी दोन जागा आहेत मित्रांनो ओबीसीसाठी एकोणीस जागा आहेत ईडब्ल्यू एससाठी दोन जागा ओपन कॅटेगरी पस्तीस आणि एकूण छ सहासष्ट जागा प्रकल्पग्रस्त अंतर्गत सर्व कॅटेगरी करता आहेत भूकंपग्रस्त यासाठी दोन जागा असून साठी एक जागा आणि ओपन कॅटेगरीसाठी पाच जागा आहेत अशा सहा जागा आहेत त्यानंतर खेळाडू यामध्ये पाच टक्के आरक्षण असून तीन जागा एस सी कॅटेगरी एस साठी दोन जागा साठी तेरा जागा त्यानंतर ईडब्ल्यू साठी दोन जागा आणि ओपन कॅटेगरी पस्तीस जागा अशा पंचावन्न जागा यासाठी आहेत त्यानंतर या, या आरक्षणांवि व्यतिरिक्त इतर कॅन्डिडेट म्हणजे सर्वसाधारण याकरता अनुसूचित जाती म्हणजे एस सी कॅटेगरी करता एकशे नऊ जागा एस टी कॅटेगरी सत्याऐंशी जागा विजय ए कॅटेगरी चौपन्न जागा त्यानंतर एन टी बी कॅटेगरी चौतीस जागा एन टी सी त्रेचाळीस जागा एनटीडी चोवीस जागा त्यानंतर एसबीसी साठी एकोणतीस जागा ओबीसी साठी एकशे बहात्तर जागा त्यानंतर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक एकशे एकोणीस जागा आणि ओपन कॅटेगरी तीनशे तेहतीस जागा तर अशा एक हजार चार सर्वसाधारण प्रवर्गाकरता प्रत्येक कॅटेगरी मधून जागा आहे तर अशा प्रकारे येथे दिव्यांग कॅटेगरी करता प्रत्येक कॅटेगरी नुसार ऐंशी जागा इथे आहेत संपूर्ण दिव्यांगाचा प्रकार पाहूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यानंतर अनाथ प्रवर्गाकरता एक टक्के जागा म्हणजेच बारा जागा आहे तर अशा प्रकारे जवळपास एक हजार नऊशे पेक्षा अधिक पालन करता भरती प्रक्रिया देण्यात आले आहे लक्षात घ्या इथे सर्वात महत्वाची बाब म्हणजे सदची भरती कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असल्याने तीन वर्षाचा कालावधी असणार आहे आणि लक्षात घ्या की तुमचा तीन वर्षाचा कालावधी मधील तुमचं काम जे आहे ते पाहूनच तुम्हाला त्यानंतर कायम ठेवायचं की नाही ते तुमच्या कामावरती डिपेंड राहणार आहे तर लक्षात घ्या त्यानंतर विद्युत सहाय्यक पारेश या पदाचा तीन वर्ष कॉन्ट्रॅक्ट कालावधी समाधानकारक पूर्ण केल्यानंतरच रिक्त पदे अनुशेष आणि कंपनीची गरज विचारात घेऊन कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या नियमित पदावर सामावून घेण्यावरचा निर्णय कंपनी प्रशासन घेईल याची उमेदवारी नोंद घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवरती तीन वर्ष काम करायचं आहे तुमचं काम लक्षात घेऊन तुम्हाला पोस्टिंग मिळेल अन्यथा तुमचा कॉन्ट्रॅक्ट संपेल तर याकरता मानधन येथे देण्यात आले आहे प्रथम वर्षाकरता पंधरा हजार रुपये दरमहा दुसऱ्या वर्षाकरता सोळा हजार रुपये दरमहा तृतीय वर्षाकरता सतरा हजार रुपये दरमहा तर अशा प्रकारे या मानधनातून भविष्य निर्वाह निधी आयकर म्हणजेच टॅक्स तंत्र व्यवसाय कर मेडिक्लेम इत्यादी वजावट नियमानुसार केली जाणार आहे तर अशा प्रकारे ते शैक्षणिक पात्रता देखील देण्यात आले आहे दहा बारा दोन हजार तेवीसपर्यंत म्हणजेच दहा डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंतची ही शैक्षणिक पात्रता धारण करणारे कॅन्डिडेट अर्ज करू शकतात तर यामध्ये शिकाऊ उमेदवारी कायदा एकोणीशे एकसष्ट अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण एन सी टी टी ती, नवी दिल्ली यांनी प्रदान केलेली वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारण करणारेच उमेदवार अर्ज करू शकतात किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून म्हणजेच आय टी आय मधून वीजतंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद एन सी टी व्ही टी नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावे लागणार आहे किंवा ज्या कॅंडिडेटने दोन वर्षाच्या स्कीममध्ये म्हणजे सेंट्रल ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टर अवॉर्डेड बाय एन सी टी व्ही टी न्यू दिल्ली केला असाल तर तुम्ही पात्र होऊ शकता तर अशा प्रकारे संपूर्ण डिटेल देण्यात आले आहे ती पाहूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे तर याचबरोबर इथे वयोमर्यादा देण्यात आली आहे दहा डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत कमीत कमी अठरा जास्तीत जास्त अडतीस वर्ष वयोगट असले पाहिजे त्याचबरोबर माध्यमिक म्हणजे दहावी आणि बारावी शिक्षण मंडळ प्रमाणपत्रावर तुमची जन जन्मतारीख नोंदवलेली असलेली पाहिजे आणि ती जन्मतारीख ग्राह्य धरण्यात येणार आहे तर येथे वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल अनाथ घटकातील उमेदवारांना पाच वर्षात शिथिलता देण्यात येणार आहे माजी सैनिकांसाठी तीन वर्ष प्राप्त खेळाडूंसाठी त्रेचाळीस वर्ष इतकी राहणार आहे दिव्यांग कॅटेगरी पंचेचाळीस वर्ष प्रकल्पग्रस्त उमेदवार असतील पंचाळीस वर्ष भूकंपग्रस्त पंचाळीस वर्ष अशा प्रकारे सवलत ये देण्यात येणार आहे त्याचबरोबर तर याचबरोबर सर्व कॅटेगरी करता दोन वर्ष देखील सवलत देण्यात येईल तर याचबरोबर महापारेशन कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा सत्तावन्न इतकी राहणार आहे तर येथे निवड पद्धती देखील देण्यात आल्या आहे आणि अभ्यासक्रम देखील देण्यात आले आहे तर लक्षात घ्या तुम्हाला ऑनलाईन आहे ऑनलाईन अर्ज झाल्यानंतर तुमची परीक्षा घेतली जाईल आणि त्यानंतर निवड यादी प्रसिद्ध केली जाईल तर यामध्ये ऑब्जेक्टिव्ह बेस्ड क्वेश्चन असणार आहे ते एकूण एकशे पन्नास गुणांची परीक्षा होणार आहे आणि लक्षात घ्या परीक्षा कालावधी एकशे वीस मिनिटांचा असणार आहे वीजतंत्री व्यवसायातील विषयाचे ज्ञान प्रोफेशनल नॉलेज याकरता पन्नास प्रश्न असतील एकशे दहा गुणांकरता त्यानंतर संख्यात्मक अभियोग्यता याकरता वीस प्रश्न असतील दहा गुणांसाठी त्यानंतर मराठी भाषा याकरता वीस प्रश्न असतील दहा गुणांसाठी तर अशा प्रकारे एकूण इथे पाहू शकता की प्रश्न एकशे तीस असणार आहेत एकशे पन्नास गुणांची परीक्षा असणार आहे ससची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे तर लक्षात घ्या परीक्षा केंद्र अहमदनगर अमरावती छत्रपती संभाजी नगर चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नवी मुंबई ठाणे नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यांमध्ये असणार आहे त्याचबरोबर परीक्षा शुल्क देखील देण्यात आले आहे ओपन कॅटेगरीसाठी पाचशे रुपये आणि त्यानंतर मागासवर्गीय कॅटेगरी करता दोनशे पन्नास रुपये असेल तर यावर टॅक्स देखील आकारला जाण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे सरचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे याची नोटीस देखील देण्यात आली आहे तर सरचा अर्ज तुम्हाला दिनांक वीस नोव्हेंबर पासून ते दहा डिसेंबर पर्यंत ओपन केला जाईल तर परीक्षा असणार आहे फेब्रुवारी किंवा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान तर अशा प्रकारे सरचा ऑनलाईन अर्ज उपलब्ध झाल्यानंतर अर्ज कसा करायचा या संदर्भातला व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवर अपलोड केला जाईल त्यामुळे तुम्ही आपल्या मराठी अपडेट गुरु या चॅनलच्या कनेक्ट